ताजा बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. स्पेशल रिपोर्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रेक्षक हो नमस्कार. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 2000 पार गेली आहे, मात्र तरीही नगरकरांना आवरणारे प्रशासन शांत आहे. दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात 5 तास कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह 72 वर्षीय उपचार घेत असलेल्या आजींसमोर तसाच पडून असतो, मात्र आरोग्य विभाग यावर गप्प. आणि तिसरी कालची धक्कादायक घटना म्हणजे डेड बॉडी रस्त्यावर पडते, तीही महापालिकेच्या सुस्त आणि ढिम्म व्यवस्थेमुळे. महापालिकेच्या लॉक नसलेल्या शववाहिनीमधून एक बेवारस डेड बॉडी नेली जाते आणि ती बॉडी रस्त्यावर पडते याची खबरच शववाहिनी चालवणाऱ्या चालकाला नसते. इतके धक्कादायक प्रकार नगरमध्ये घडतात. या प्रकरणी News24 सह्याद्रीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आहे. अगोदर ती ऐका, म्हणजे सगळा प्रकार लक्षात येईल. नट बोल्ट तुटले, ऍक्सिडेंटली झालं होतं. ताबडतोब आम्ही बॉडी खाली पडली तर उचलली आणि ताबडतोब गाडी टाकली. सर चेक करतो, सर नेहमी चेक करतो, कधीच असं झालं नव्हतं सर. बर, मग अचानक कसं काय झालं? ऍक्सिडेंटली सर, आता ते सांगू शकत नाही. ट्रॉलीला एकदम स्पीड आला आणि ती बाहेर दरवाजा तोडून बाहेर पडली सर, रस्त्यावर, सिव्हिलच्या समोरच्या रस्त्यावर. बेवारस प्रेताची होती? नाही, ताबडतोब उचलली, लगेच निघून गेलो आम्ही. हो, बेवारस प्रेत होतो सर. हो, कोतवाली पोलीस स्टेशनचा रिपोर्ट आहे, त्यांची बॉडी होती. आणि मग बॉडी अशा प्रकारची बेवारस बॉडी ताब्यात घेतल्यानंतर तिची विल्हेवाट लावायला जाताना आपल्याबरोबर पोलीस असतो? हो, असतो ना सर. गाडीत पोलीस नव्हतं का? गाडीत नाही असते, त्यांच्या गाडीवर येते. हे प्रकार, गाडी दुरुस्तीचा जो प्रकार आहे तो तुम्ही कोणाच्या कानावर घातला होता की माहिती दिली होती? रिपोर्ट दिला सर, मोटर व्हेकलला रिपोर्ट दिलेला आहे. त्यांनी कडी कोंडे आणि लाईटची व्यवस्था अजून केलेली नाहीये. एक करून देतात ते आम्हाला. सेवेमधून नाही, महानगरपालिकेमधून. ओके, महानगरपालिकेची रुग्णवाहिका होती ती? हो. महानगरपालिकेची रुग्णवाहिका किती दिवसापासून तिची अवस्था अशी आहे? आता झाली सर ती. तुम्ही रिपोर्ट कधी दिलाय तो महापालिकेकडे? 2 महिने झालेले सर ते. मग आरोग्य विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडे दिलाय का तू? नाही, मोटर विभाग प्रमुख कांबळे साहेब म्हणून त्यांच्याकडे. त्यांच्याकडे 2 महिन्यांपासून रिपोर्ट देऊन काही कार्यवाही झाली नाही? हो, मोटर विभाग प्रमुख, मोटर मेकॅनिकल विभाग, महानगरपालिका. कालच्याला ही घटना किती वाजता घडली? दुपारी 3 वाजता. बर, डेड बॉडी खाली पडल्यानंतर तुम्ही ती उचलून परत मग कशी घेतली? वर कर्मचारी होते ना सर आमचे, ताबडतोब उचलली. तो कोरोना पॉझिटिव्ह होता? नाही, कोरोना पॉझिटिव्ह आम्ही आमच्या नेहमीच्या ड्रेस मध्ये होतो. कोरोना पॉझिटिव्ह जर केली ना तर तिला पीपीई किट घालून करतो आम्ही. आणि आम्ही कालची बॉडी देवर प्रेत होत आणि आम्ही आमच्या सध्या ड्रेस होते होतो सर, पीपीई किट नव्हते घातले काल. आणि मग तिची विल्हेवाट कुठे लावली तुम्ही? वारवाळ मारुती म्हणून महानगरपालिकेची स्मशानभूमी, तिथं लावली. वाहिकेमधून डेड बॉडी खाली पडली याचा रिपोर्ट तुम्ही केलाय वरिष्ठांना? हो, करून राहिलो सर. आज आता करणार होतो सकाळी 11 वाजता, पण परत सिव्हिलला बोलवलंय. 6 वाड्या आहेत सर, आता सिव्हिलच्या डेड रूम मधूनच बोलू राहिलो. बर, 6 कोरोनाचे वॉर्ड पॉझिटिव्ह वॉर्ड आहेत आणि त्या घेऊन जायच्या, त्याचे रिपोर्टिंग चालू आहे. ह्या बॉड्या पण बेवारस आहेत? नाही, बेवारस नाही आता, आता कोरोना पॉझिटिव्ह आहे. काल जी रुग्णवाहिका होती त्याच रुग्णवाहिकेमधून तुम्ही नेणार आहात का बॉडी? हो. मग आता ती दरवाजे वगैरे झाले व्यवस्थित? आता बांधून घेणार आहे सर आम्ही, रस्सी वगैरे आणलेली, त्याच्यात बांधून व्यवस्थित करणार आहे आता. ऐकलत ना, 2 महिन्यांपूर्वीच कर्मचाऱ्यांनी शववाहिकेला लॉक नाही म्हणून महापालिकेच्या वाहन दुरुस्ती विभागाला कळवले होते, मात्र सुस्त असलेल्या अधिकाऱ्यांना याची काही फिकीर नाही. मात्र कालचा हा प्रकार पाहून News24 सह्याद्रीने लगेचच महापालिकेचे वाहन दुरुस्ती विभाग गाठले आणि थेट तेथून आमचे कार्यकारी संपादक सुशील थोरात ग्राउंड रिपोर्ट देत आहेत, थेट तिकडे जाऊया. अहमदनगर महानगरपालिका रोजच टिकेचं लक्ष ठरत आहे, मात्र या टिकेतनं कुठंतरी महानगरपालिका सुधरेल अशी नगरकरांना अपेक्षा होती.
मात्र नगरपालिकेचा एक मोठा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे। अहमदनगर महानगरपालिकेचे शववाहिनीनं एक मृतदेह थेट रस्त्यावर पडला, कारण या शववाहिनीच्या दरवाजाला कडी कोयंडाच नव्हता। अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील एक बेवारस बॉडी जेव्हा या रुग्णवाहिकेतनं घेऊन जाण्यात येत होती तेव्हा रुग्णवाहिकेतनं ही बॉडी थेट रस्त्यावर पडली, आणि ही गोष्ट नागरिकांनी जेव्हा ड्रायव्हरला सांगितली तेव्हा पुन्हा ही बॉडी गाडीमध्ये टाकण्यात आली आणि तिची विल्हेवाट लावण्यात आली। लाखो रुपयांचा निधी या महानगरपालिकेला मिळतोय, मग अशा चांगल्या कामासाठी हा वापरला का जात नाही असा प्रश्न आता नगरकर विचारू आलेत। शववाहिनीसाठी कडे कोयंडे बसून द्या असा प्रस्ताव 2 महिन्यापासून पडून आहे, मात्र कडे कोयंडे लावण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसे नाही का, हा मोठा प्रश्न आता पुन्हा एकदा निर्माण झाला आहे। अत्यंत गलथान कारभार यामुळे महानगरपालिकेचा समोर आलेला आहे, आणि हा कारभार आता कोण सुधारणार, यावर नेमका कोणार कारवाई होणार, याकडे नगरकरांचं लक्ष लागून राहिले। कॅमेरामन आशिष ठोंबरेसह सुशील थोरात, न्यूज 24, सह्याद्री, अहमदनगर। ज्यावेळी महापालिकेचा हा ढिम्मा कारभार समोर आला त्यानंतर न्यूज 24 सह्याद्रीने लगेचच महापालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली आहे। नेमकं ते काय म्हणतायत ते पहा। विचारतो मी, माहिती घेतो। हा सण होणार 50 रुपयाच्या कडी कोंडा नाही असं जे झालं असेल, पण समजा त्या 50 रुपयासाठी काही थांबणार आहे असं नाही। आश्चर्य आहे ना, ज्या ज्या वेळी शहरामध्ये कुठलेही गंभीर प्रकार घडतात त्यावेळी न्यूज 24 सह्याद्रीकडून वारंवार महापालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे विचारणा होती आणि त्यांचं एकच उत्तर मिळतं की माहिती घेऊन कळवतो। म्हणजे कळतंय महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे हे किती गंभीररित्या आणि किती काळजीपूर्वक महानगरपालिकेचा कारभार सांभाळताय। प्रेक्षक हो, कोरोना संकटात जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली कामगिरी आम्ही दाखवली। जिथे चुकले तिथे न्यूज 24 सह्याद्रीने आवाज उठवला, आणि आता नगरमधील महापालिका आणि आरोग्य विभागाचा सुरू असलेला आंधळा कारभारावर देखील आम्ही बोलतोय। आता गरज आहे स्वतः जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची, अन्यथा आणखी किती बोर्ड्या रस्त्यावर पडणार हे सांगणंही कठीणच। आता इथेच थांबतोय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।